पुढची बातमी येते कोल्हापूरमधून. तर कोल्हापुरात मूर्ती विसर्जनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महापालिका प्रशासनानं पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा प्रयत्न करत बॅरिकेडिंग लावलेत. याला हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. बॅरिकेडिंग काढावेत, अन्यथा तोडून टाकू आणि वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जित करू, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय. नदी घाटावरती जाणारे रस्ते आहेत ते प्रशासनानं बॅरिकेड लावून अडवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पंचगंगा नदीमध्ये कोणत्याही पद्धतीचे मूर्ती विसर्जन आणि निर्माल्य टाकायला आहे ते प्रशासनानं या निमित्तानं बंदीच घातले अशा पद्धतीचा एक सवाल उपस्थित होते आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी हे बॅरिकेड काढून टाकण्याची विनंती आहे ती प्रशासनाला केलेली आहे. आज सगळे हे कार्यकर्ते आहेत ते या परिसरामध्ये पाहणी करायला आले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळते. काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून या निमित्तानं आपण जाणून घ्या त्यांची भूमिका काय असणार आहे. बॅरिकेडिंग तर लावलेलं आहे, काय भूमिका तर तुमची असणार आहे, इथं पाहणी तुम्ही केलाय. गेल्या वर्षी आपण प्रशासनाला सांगितलं होतं बॅरिकेड लावून येत आणि आम्ही हिंदू शास्त्राप्रमाणे पंचगंगेमध्ये वाहत्या पाण्यातच गणपतीचं विसर्जन करणार, कारण हे पंचगंगेच्या प्रदूषणाच्या नावाखाली सातत्यानं हिंदू सणांच्या आडवं यायचं काम यांचं चालू आहे. म्हणून आपण त्यांना प्रशासनाला चालू वर्षीही सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या बाप्पाची मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार, तुम्ही कितीही बंदोबस्त लावा, तुम्हाला कितीही ताकद लावा, हे बॅरिकेड उद्या 3 वाजता संपूर्णपणे तोडून गणपतीचं विसर्जन करा. स्वेच्छेनं गणेश विसर्जन व्हावं, ज्यांना वाहत्या पाण्यात करायचं आहे त्यांनी वाहत्या पाण्यात करावं आणि ज्यांना कुंडात करायचं आहे त्यांनी कुंडात करावं. आज आपण बघितलं की आज वर्षातले 365 दिवस या ठिकाणी प्रदूषण चालू आहे. जुलाई नाल्याचं पाणी मिसळते, जयंती नाल्याचं पाणी मिसळते. 365 दिवस नदी प्रदूषण होत असताना आज आपण बघतोय दुधाळीचं पाणी असू दे, ह्या गंगा विषयातून पाणी जाणारं गटरीचं पाणी आणि जयंती नाल्याचं पाणी हे थेट पंचगंगेमध्ये मिसळते आणि हे एवढं होतं. खरोखर महानगरपालिकेला पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करायचं आहे का, हो प्रश्न पडलेला आहे. ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. इतर काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.